नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेली 2-3 दिवस झालं उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाजतं आहे. विविध भागातील, विविध क्षेत्रातील, भारतातल्या विविध क्षेत्रातील मराठी भाषिक लोक या ठिकाणी या संमेलनाला भेटी देत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये संमेलन चालू आहे. या संमेलनामध्ये काही चित्र प्रदर्शनसुद्धा मांडण्यात आलेलं आहे आणि काही प्रसिद्ध चित्रकारांची चित्र, नवख्या चित्रकारांची चित्र, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रकारांची चित्र या ठिकाणी मांडण्यात आली आहेत. तर मी आता आहे चित्र प्रदर्शनामध्ये आणि आपल्यासोबत आहेत चित्रकला या विषयाचे शिक्षक आणि अहमदपूरच्या एका विद्यालयामध्ये ते शिकवतात, खळुळे सर. तर सरांकडून आपण जाणून घ्या, ओव्हरऑल हे जे काही चित्रकला दालन आहे ते चित्रकला दालन कशा पद्धतीनं अस्तित्वात आलं, कशा पद्धतीनं ही अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात आली आणि एकंदर चित्राबद्दल सर काय सांगाल? या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची चित्र या ठिकाणी टांगली आणि तुम्ही स्वतः एक कलाशिक्षक आहात, आर्टिस्ट आहात, तर काय सांगाल एकंदर? सर, सर्वप्रथम या कलामहर्षी बाबूराव पेंटर कला दालनामध्ये आपलं स्वागत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाची एक लिंक देण्यात आलेली होती, महाराष्ट्रातील विविध कलावंतांनी या चित्र प्रदर्शनासाठी चित्र पाठवायचे होते, त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक कलावंतांनी या ठिकाणी चित्र पाठवलेले आहेत आणि या सजावटीसाठी आम्ही 5 कलाशिक्षकांनी ह्या पूर्ण कला दालनाचं सजावट केलेलं आहे. त्यामध्ये दीपक खालकनचे सर, चंद्रदीप नादर्गे सर आहेत, त्याच्यानंतर विशाल आदेप्पा सर आहेत, कोरे सर आहेत आणि मी स्वतः. आणि या ठिकाणी सर्व जे महाराष्ट्रातील कलावंतांचे चित्र या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत आणि या प्रदर्शनासाठी अलोट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते आणि विशेषतः हे सर्व चित्र ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि त्या कलाशिक्षकांनी अत्यंत सुंदर पद्धतीने पार्सल करून या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी काही उत्कृष्ट जागतिक दर्जाचेही कलावंत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही आपण चित्र पाहता येईल आपल्या. बरं, आता या ठिकाणी तुम्ही जागतिक दर्जाच्या कलावंतांचा आणि भारतातल्या काही प्रसिद्ध चित्रकार कलावंतांचा संदर्भ दिलात, तर कोणकोणते कलावंत या ठिकाणी आले आहेत आणि याला लागून एक माझा असा प्रश्न आहे की तरुणांचा, तरुण चित्रकारांचा कशा पद्धतीने आपल्या चित्रकलेकडे ओढा आहे, काय सांगाल? दोन प्रश्न. सर, एक संस्कृतमध्ये म्हणणं आहे, पूर्ण शपूर्ण मादाय पूर्ण मेवाय पूर्ण मेदाते, म्हणजे चित्रामधील सौंदर्य कितीही पाहिलं तरी त्यातलं सौंदर्य कमी होत नाही. यासाठी जे जागतिक दर्जाचे चित्रकार आहेत त्यामध्ये बोलक्या रेषा ज्यांचे प्रसिद्ध आहेत असे घनश्याम देशमुख सर आहेत, प्रमोद वाईरकर सर आहेत, पांचाळ सर आहेत, त्याच्यानंतर अष्टपुत्रे सर आहेत, यांचे व्यंगचित्र या ठिकाणी आम्ही प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत आणि प्रात्यक्षिकसुद्धा या ठिकाणी त्यांचं डेमोही प्रात्यक्षिक ठेवण्यात आलेलं आहे. हजारो जे कलारसिक आहेत त्यांनी त्या ठिकाणी बसून त्यांच्याकडून चित्र रेखाटन करून घेत आहेत, त्यामुळं नक्कीच या उदगीरवासियांना या साहित्य संमेलनामध्ये चित्रकला कशा पद्धतीची असते, चित्रकलेचे वेगवेगळे माध्यम या ठिकाणी विद्यार्थ्यांना, कलारसिकांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बरं, या चित्रकला प्रदर्शनामध्ये आता चित्रकलेचे खूप वेगवेगळे प्रकार असतात, त्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे, ऑइल पेंटिंग आहे, वेगवेगळे प्रकार आहेत, चित्रकला हा तसा खोल विषय आहे. तर या ओव्हरऑल प्रदर्शनामध्ये कशा प्रकारची चित्र आली आणि यावरून असा अंदाज काढता येतो का की नवीन तरुण चित्रकारांचा कल एका पर्टिक्युलर एका विशिष्ट अशा शैलीकडे वळतोय, असं काही वाटतंय का? जे नवीन चित्रकार बांधव आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना संकल्पचित्र, जे डिझाईन्स आहेत हे अत्यंत आकर्षक वाटतात, त्यांचं कल त्यांच्याकडे पाहायला मिळतात. जे विचारवंत आहेत, एक ज्यांना कलेची दृष्टी आहे, त्यांना जे ऑइल कलरचे वेगवेगळे जे पेंटिंग, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे, व्यंगचित्र आहे, याचा अर्थबोध होतो, त्यामुळे त्यांचा पाहण्याचा कल त्या चित्राकडे जास्तीत जास्त दिसून येत आहे. या संमेलनामध्ये विविध माध्यमातून चित्र रंगवलेले वेगवेगळे पेंटिंगसुद्धा आलेले आहे. तर ही होती या ठिकाणी महादेव सरांची मुलाखत. देशभरातून, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या वेगवेगळ्या तरुण चित्रकारांचा तसेच प्रसिद्ध चित्रकारांचा एक मोठा प्रतिसाद या संमेलनाला मिळाला आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांचासुद्धा, कलारसिकांचा, चित्रकला पाहणाऱ्या श्रोत्यांचासुद्धा प्रतिसाद आता मोठ्या प्रमाणावर या साहित्य संमेलनातल्या कला दालनाला दिसून येतो आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी उदगीर.